काँग्रेस पक्षाकडून तुम्हाला काही अटी घालण्यात आल्या किंवा तुम्ही काही अटी घातल्या? काँग्रेस पक्षानं तर येण्याबद्दल आम्हाला खूप निमंत्रण दिलं. पोटनिवडणूक लागल्यानंतर मी माझ्या निवेदनामध्ये विस्तारानं या ठिकाणी मी राजीनामा का देतोय यासंबंधी या निवेदनामध्ये मी विस्तारानं निवेदन केलेलं आहे. या निवेदनामध्येही सगळ्या काही गोष्टी आलेल्या नाहीत. काही दिवसांमध्ये अजून एखादं मी प्रेस घेईन. प्रेसमध्ये माझी अखेर विस्तारानं भूमिका या ठिकाणी मांडेन. हे निवेदन आपण सर्वांनी वाचावं. आपण काही प्रश्न विचाराल तर त्याची उत्तरं मी देईन. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मदत लागते म्हणून त्यांचं निमंत्रण आम्हाला होत. पण मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की धार्मिक आणि सामाजिक संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे. पण मी आज जे काही निर्णय घेतोय भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जॉईन होण्याचा, त्यामागचा मुख्य काँग्रेस पक्षाकडून तुम्हाला काही अटी घालण्यात आल्या किंवा तुम्ही काही अटी घातल्या? काँग्रेस पक्षानं तर येण्याबद्दल आम्हाला खूप निमंत्रण दिलं पोटनिवडणूक लागल्यानंतर. त्या काळामध्ये आमचे आणि अशोकरावची मतभेद झाले. पण गेल्या वर्ष दोन वर्षापासून मी नांदेड जिल्ह्यामध्ये असं पाहतोय की भारतीय जनता पक्षामध्ये जे आहे ना एकाधिकारशाही सुरू झाली आणि ज्या उद्देशानं आम्ही त्या पक्षामध्ये गेलो होतो ते तिथं काहीच होत नाही. आणि एकाधिकारशाहीमध्ये जे आहे ना कार्यकर्त्यावर अन्याय होतो. देगलूर बिलोली तालुक्यामधले जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये अन्याय सुरू झाला. आणि ही जी पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये तिथल्या लोकांनी मला एकच सांगितलं की बा तुम्हाला या तालुक्याचा विकास करायचा असेल, कार्यकर्त्याला ताकद द्यायची असेल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये राहून देता येणार नाही, तुम्ही जे आहे ते पक्ष बदला. भाजपला माहीत होतं की बिलोली देगलूर मतदारसंघ हा तुमचा परंपरागत मतदारसंघ आहे आणि तुमचं किती वजन आहे, तरी देखील तुम्हाला महत्त्व दिलं नसल्यामुळे तुम्ही इकडे आलात. काही मला एकदम आरोप करायचा नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की आता जे त्यांनी उमेदवार दिला आहे ते उमेदवाराला निवडणूक अवघड जाईल हे मी माझं मत मांडलेलं होतं. समजूत काढण्याचा प्रयत्न केला म्हणलं तर त्याच्यामध्ये एकच विषय होता की बा मी असं तुम्हाला म्हणालो की हा उमेदवार त्या ठिकाणी जे आहे ते कमजोर पडतो आणि तुम्ही पक्षातल्या निष्ठावंताला द्या अशा प्रकारचं माझं म्हणणं होतं. म्हणजे भाजपचा उमेदवार कमजोर आहे हे निश्चित आहे? अहो आयात केलेला उमेदवार आहे, भाजपचा नाही. मी भाजपचं मागणारे दोन तीन लोक होते ना भाजप त्यांना द्या. दादा तुमच्या मर्जीतल्या उमेदवारांना तिकीट नाही मिळालं भाजपाकडनं म्हणून आपण तुम्ही असं? विषय तो नाही, माझ्या मर्जीतल्या उमेदवाराला मिळालं नाही म्हणून नाही, ज्या उमेदवाराला दिल्या गेल्या त्या उमेदवाराबद्दल फार मोठी नाराजी. दादा मुस्लिम समाज मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये असतो परंतु आम्ही ज्या परवा दिवशी बातमी लावली आणि पाहण्यात आलं की देगलूरमध्ये शेकडो मुस्लिम मौलाना सहित भाजपमध्ये प्रवेश केले हे एका पहिल्यांदा असा विषय घडला आणि आपण काँग्रेसमध्ये आले असं का नाराज आहे मुस्लिम समाज देगलूर बिलोलीमध्ये ज्या अवखाब जमीन असो की विविध प्रश्नावर? मी मान्य करतो. काँग्रेसमध्ये आपण प्रवेश केला आहे तर काँग्रेसच्या उमेदवाराची विजय निश्चित आहे? निश्चित 101% लिहून गेले. दादा उमेदवार आज निवडून आला असं मी जाहीर करतो. दादा आपके राजकारण में वैचारिक का कुछ रहा कि नहीं सर, महत्व विचार का कि आपने जो है पहले बीजेपी ज्वाइन किया था उनके विचार अलग थे, अब आप जो है कांग्रेस ज्वाइन कर रहे हैं कांग्रेस की विचारधारा अलग है, तो वैचारिक परिणाम रहे कि नहीं रहे आज के पॉलिटिक्स में? दादा अब मेरे को वैचारिक पूछने की तुम्हारी उम्र नहीं ना बेटा, कभी आओ घर पे सिखाता हूँ वैचारिक. ठीक है दादा. भारतीय जनता पक्षामध्ये नाराजगी होती काही आरोग्य नाही आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मी समाधानी नव्हतो. गेली 7 वर्ष कायदे ज्या अपेक्षा मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो त्याबद्दल मी समाधानी नव्हतो. फार काही कारण नाही, 7 वर्ष आम्हाला असं वाटलं की आम्हाला ते आमचा उपयोग घेतील, परंतु त्यांनी आमचा उपयोग सुद्धा करून घेतला नाही. त्यांच्या यादीत सुद्धा आम्ही नव्हतो की आम्ही काही उपयोग मग आपण तिला लागून काँग्रेस पक्षात पूर्वी होतो, परंतु
इथं आल्याच्या नंतर आम्ही कार्यकर्ता न्याय देऊ शकतो. शहरामध्ये लोकांनी आम्हाला 25 वर्ष थांबावे, त्या लोकांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न होता. आणि मला असं वाटतं की काँग्रेस इथूनच करू शकतो. चूक झाली असं वाटतं का काँग्रेस सोडायला? 100% भाजपचे खासदार इथं आहे, खासदार असताना दोन तीन आमदार आहेत भाजपचे, जिल्ह्यात अजून चांगलं काम करता आलं असतं. नाही, समाधानी नाही, ते काम करता आलं नाही. काय म्हणजे त्यांनी सिस्टम आहे जी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सरकारमध्ये आम्ही होतो, तिथे जी काम करण्याची सिस्टम आहे त्यांची सिस्टम. खासदार कोणी आला तर त्याला दिलासा देण्याचं काम आम्ही करीत असतो. गेली 7 वर्षात लोकांना सांगावं लागेल तशा प्रकारची भूमिका, त्यांना काम करण्याची सिस्टम नसल्यामुळं त्यांना दोष देण्याचं कारण आहे. ती सिस्टीम सिस्टीम वेगळी आहे. आम्ही त्याच्यामध्ये अडकलो, आमचा निघायचा प्रयत्न होता. आज आनंदाचा दिवस आहे की काँग्रेस साहेबांकडून काय, चव्हाण साहेबांकडून काय आश्वासन भेटलं? नाही, गरज नाही आश्वासन. आमच्या योग्यते प्रमाणे जे काही पद असतात, काम असतात, दिलं ते आम्ही करण्याची मानसिक तयारी पूर्ण करतो. आश्वासनाची काय वगैरे काय गरज? चिखलीकरांबद्दल काही नाराजी? आमचे नेते होते, आत्ताचे नेते खासदार चिखलीकरांबद्दल काही नाही. मित्र आहेत, मला ज्युनियर आहेत, त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्याचं कारण नाही. त्याच्या हातात बिचारायचं काही नाही, त्याला दोष देण्याचं काय फायदा नाही. काँग्रेस फिरसे आ रहे पहिले तो काँग्रेस शुरू से ही काँग्रेस में था. दादा के नेतृत्व काँग्रेस में था, अशोक रावत जी के नेतृत्व में काम किया. 5 साल नगर सेवक था, दादा के साथ गया, दादा के साथ वापस घर वापसी कर.